तर शिष्यवृत्त परीक्षेमध्ये 5 अंकी संख्या 3 अंकी संख्येने गुणणे या घटकावर आधारित अशा प्रकारचे शाब्दिक उदाहरण येऊ शकतात. तर इथं फळ्यावर एक शाब्दिक उदाहरण लिहिलेलं आहे, वाचून दाखवतो मी. की एका मोबाईल फोनची किंमत 15,215 रुपये आहे, तर अशा 132 फोनची किंमत किती? तर एक फोन आहे 15,215 रुपयाला, तर अशा प्रकारचे म्हणजे ह्याच किमतीचे आपल्याला 132 फोन विकत घ्यायचे. तर आपल्याला या ठिकाणी 15,215 ही संख्या 132 वेळा घेऊन आपल्याला बेरीज करावी लागणार. मग एवढी मोठी बेरीज करण्याऐवजी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही 15,215 गुणिले 132 हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला 132 फोनची किंमत मिळणार आहे. तर ते 15,215 गुणिले 132. आता मला सांगितल्याप्रमाणे या दोनची किंमत 2 आहे, या 3 दशकाची किंमत 30 आहे, आणि या 1 शतकाची किंमत 100 आहे. तर आपल्याला गुणताना 2, 30 आणि 100 या 3 संख्यांनी आपल्याला अनुक्रमे गुणायचा आहे. तर ह्या दोनने आपण गुणायला सुरुवात करूया. 2 5 10, 1 4, 2 2 3, 2 2 4, 2 5 10, 1 2 1, 3. तर ह्या दोन न गुणल्यानंतर हा एवढा गुणाकार आलेला आहे. आता पुढे आपल्याला 3 दशकाने गुणायचंय. 3 दशक म्हणजे 30 न गुणायचंय. तर दशकाचा 0 इथं आपण मानून घेऊया. आणि आता 3 एकक स्थानाला गुणायचं. 3 5 15, 15 5 6, 1, 3 1 3, 3 1 4, 3 2 6, 3 5 15, 7 1 11, 3 1 3 1 4. तर या 3 दशकांना गुणून हा एवढा गुणाकार इथं आलेला आहे. इथं आधी त्याचं मानून घेऊया. आता आपल्याला 1 शतकांना गुणायचे. 1 शतकांना गुणताना शतकाची 2 0 इथं मानून घेऊया आपण. आता 1 न 5 ला गुणलं की गुणाकार 5 होत येणार आहे. 1 न 1 ला गुणलं की गुणाकार 1 येणार आहे. 1 न 2 ला गुणलं की गुणाकार 2 येणार आहे. 1 न 5 ला गुणलं की गुणाकार 5 आहे. आणि शेवटी 1 चा आणि 1 चा गुणाकार 1 आहे. आता एकक स्थानाने गुणून आलेला गुणाकार, दशक स्थानाने गुणून आलेला गुणाकार आणि शतक स्थानाने गुणून आलेला गुणाकार या तिघांची आपण बेरीज करूया. इथं 0 ची बेरीज 0, 3 आणि 5 8 होतात, 4 आणि 4 8 आणि 5 13. आता 1 येतोय, इथं बेरीज होते 8, इथं 3 आणि 5 8 आणि 2 10 होतात. आता 1, या तिघांची बेरीज 10, आता 1. अशा प्रकारे हा एवढा गुणाकार आलेला आहे. त्याचा अर्थ 132 मोबाईल फोनची जी किंमत आहे ती एवढी आहे. तर ही वाचताना आपण हे 3 घर सोडून दिली सुरुवातीला, नंतर हे 2 सोल्व करून केला. ही शतक दशक एककाची गरज, 20 सहस्त्राची आणि लक्षाची गरज, म्हणजे 2,08,380 एवढी आपल्या 132 फोनची किंमत आलेली आहे. अशाच प्रकारचे उदाहरण घेऊन या उदाहरणाचा सराव करा.